चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या गबरला चेक येथील शौचास गेलेल्या एका 19 वर्षीय मुलीवर बिबट्यानं हल्ला करत तिला जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली. रवीना भोयर असं जखमी मुलीचं नाव असून या घटनेनंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला जोर आला आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुका रविवारी रात्री घडलेल्या घटनेनं दहशतीत आला आहे. या तालुक्यातील उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र हद्दीतील गवरला चेक येथील रवीना भोयर ही 19 वर्षीय मुलगी रविवारी रात्री गावालगतच्या खुल्या परिसरात शौचालयाला गेली होती. याचवेळी परिसरातील झुडपी भागात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं मुलीनं लगेच आरडाओरड सुरू केली, त्यामुळे शेजारील लोकांनीही आरडाओरड करत घटनास्थळाकडे धाव घेतल्यानं बिबट्यानं जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली. या घटनेत रवीना गंभीर जखमी झाली असून लोकांनी याची माहिती वनविभागास देऊन रवीनाला उपचारार्थ रुग्णालयात भरती केलं. त्यानुसार वनविभागानं घटनेची नोंद घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. सध्या रवीनाची प्रकृती उत्तम असून या घटनेमुळं भयभीत झालेल्या मेंढकी, आवळगाव, वांद्रा, पोहनपार, हळदा, चिंचगाव आणि डोरली येथील ग्रामस्थांनी या भागातील वन्यजीवांचा बंदोबस्त करत भयातून मुक्ती करावी अशी मागणी वनविभाग यांच्याकडे केली आहे.